भवियाचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प, वाचाळवीरांना सुबुद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अजित पवारांचा राऊतांना टोला, तर सोम्या गोम्या कोण हे 2024 कळेल, राऊतांचा पलटवार. कुठलाच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, अजित पवारांची ग्वाही, तर हक्काचं हिसकावून घेऊ नका, सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानात उतरवण्याची तयारी, तर शिवसेनेकडून किरण सावंत यांचं नाव चर्चेत. इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं कधी प्रवेश द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. चार जानेवारीला काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक, नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार, लोकसभा निवडणूक आणि भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा करणार. रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, एक वोट आणि एक नोट या तत्वावर निवडणूक लढणार, रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया. हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांचा विरोध, काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बंद. नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, 15 ते 20 ट्रक चालक एनआरआय पोलिसांच्या ताब्यात. राज्यातील रेशन दुकानदारांच्या बेमुदत संपात फूट, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशन पुणेचा संपात सहभागी होण्यास नकार. नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने, दगडूशेठ शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी. राम मंदिर उद्घाटनाच्या अक्षता आज पंढरपुरातील विठुरायाला मिळणार, विठुरायाची भेट म्हणून संत मंडळी प्रभू रामाला देणार चांदीचं पसायदान. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन. एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, व्यावसायिक गॅस सिलेंडर 1.05 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे. जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का, तसंच जपानच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर सुनामी. श्रीहरिकोटामधून एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, मुंबईतील केजी सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक सॅटेलाइटचंही प्रक्षेपण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.